जाऊयात. नारपार प्रकल्पासाठी माजी खासदार उन्मेष पाटील आणि शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आणि 2 तासांपासून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांचं आंदोलन सुरू आहे. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवण्यावर आंदोलक ठाम आहेत आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्यास सरकार जबाबदार अशी घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. हे आंदोलन या ठिकाणी रस्त्यावर सुरू आहे आणि पोलिसांनी हे आंदोलन ज्या पद्धतीने जरंगे पाटलांना मराठा आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करत होते त्याच पद्धतीने मारहाण करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करायचा त्या ठिकाणी पोलिसांचा प्रयत्न जो सुरू आहे तो आम्ही त्या ठिकाणी होऊ देणार नाही. आणि जर आता संध्याकाळी 4 ते 5 वाजेच्या आत यांनी आम्हाला ठोस यांची भूमिका त्या ठिकाणी सांगितली नाही तर उद्या मोदी साहेबांच्या कार्यक्रमाला गालबोट जर लागलं याला जबाबदार त्या ठिकाणी प्रशासन आणि सरकार आहे.